दारूर तहसील कार्यालयात वाणी समाजातील नागरिकांनी अंत्यसंस्कार करण्यासाठी शमशानभूमीकडे जाण्यास रस्ता नसल्याने आज मृत व्यक्तीचे प्रेत तहसील कार्यालयात ठेवले. दारूर शहरातील सर्वे नंबर 378 मधील वाणी समाजाची तहसील कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस शमशानभूमी आहे, परंतु काही अतिक्रमणधारकांची शमशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. वेळोवेळी प्रशासनास निवेदन देऊनही रस्त्यावरील अतिक्रमण न काढल्याने आज सकाळी वाणी समाजातील नागरिकांनी अंत्यविधीसाठी रस्ता देण्यात यावा या मागणीसाठी प्रेत तहसील कार्यालयात नेऊन ठेवले. यामुळे मात्र प्रशासनाची धावपळ उडाली. तहसील कार्यालयात गर्दी जमली होती. आम्ही अंत्यसंस्कार करणार नसल्याचे समाजातील सर्व नागरिक व महिलांनी सांगितले तेव्हा नायब तहसीलदार सुहास हजारे यांनी नागरिकांना शांत राहून अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली. आम्ही निवेदन दिले 2003 पासून कुठलीही कार्य करत त्या प्रशासन तयार नाही. कलेक्टर दिले, एसपीला दिले, तहसीलदार डिप्युटी कलेक्टर दिले, कुठली तयार करणे. आपली काय मागणी काय? अतिक्रमण कुठलं काढायचं आणि रस्ता मोकळा करायचा. कुठली कुठली मागणी? तहसीलच्या बाजूला रस्ता आहे ते.